हाय फ्रेंड्स, सुपर माइलकिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी पौष्टिक आणि रुचकर कोशिंबीरची रेसिपी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आवडल्यास लाईक करा आणि त्यासोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। एक वाटी फ्रेश दही, एक मीडियम साइजचे टोमॅटो कापून घेतलेले, एक वाटी पत्ताकोबी किसून घेतलेला, काही कोथिंबीर, एक वाटी कांदा, एक वाटी ककडी, भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 2 ते 4 चिरून घेतलेल्या मिरच्या। आता हे एका बाउलमध्ये ओतून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही या भाज्यांचे छोटे किंवा मोठे काप करू शकता। बाउलमध्ये टोमॅटो आणि पत्ताकोबी टाकून घेतलेली आहे। यानंतर कांदा, ककडी, शेंगदाण्याची कूट टाकून झाल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोशिंबीर करताना दही जास्त आंबट न वापरता थोडेसे मध्यम आंबट वापरावे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि फ्रेश दही टाकून याला पण व्यवस्थित हलवून घेऊया। या मिश्रणामध्ये दही एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। हे मिश्रण व्यवस्थित हलवून झालेले आहे। यानंतर यामध्ये थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून याला पण व्यवस्थित हलवून घेऊया। यासाठी तडका तयार करून घेऊया। तडका तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते, त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून त्याला व्यवस्थित तळू देऊया। यामध्ये काही मिरचीचे तुकडे टाकून याला पण व्यवस्थित तळू देऊया। मिरचीचे तुकडे तळून झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने टाकून याला पण व्यवस्थित तळू देऊया। बघा, आपला तडका किती मस्त असा तयार झालेला आहे। आता याला कोशिंबीरमध्ये टाकून घेऊया। तडका टाकून झाल्यानंतर याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोशिंबीर आता पूर्णपणे तयार झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।